नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्व मित्र मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत जे भोगीसाठी लागणारी मिक्स भाजी, भोगी विशेष मिक्स भाजी. ही बनवायला खूप सोपी आहे, सर्व भाज्या मी यात वापरलेल्या आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आज पाहणार आहोत जी भोगीची भाजी, त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे हिरवे हरभऱ्याचे दाणे आहे, ते काढून घेतलेले आहेत. याला हरेलबूट पण म्हणतात. त्यातही हिरवे वटाणे आहेत, फ्रेश ताजे मटार आहे. हे वाल्याचे शेंगदाणे आहेत थोडेसे, ह्या वाल्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत मुठभर. एक गाजर आहे, बारीक कट करून घेतला आहे. मला तुरीचे हिरवे शेंगदाणे भेटले नाहीत, म्हणून हे अगदी मी तुरी जे होत्या घरामध्ये त्यात भिजवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर एक बटाटा आणि एक वांगा आहे, तेही मी बारीक कट करून घेतलेलं आहे. थोडासा पेरू आहे आणि अगदी चवीसाठी म्हणून दोन बोरं आहेत, हे मानासाठी टाकावेच लागतात. त्यासाठी एक फोड पेरूची आणि दोन बोरं पण घेतलेले आहेत. आणि ही थोडीशी मेथीची भाजी आणि मुठभर अशी कांद्याची पात आहे, हे फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला. यामुळे आपल्या भाजीलाही खूप छान चव येते. इथे मी गॅसवर एक कढाई ठेवून घेतलेली आहे, त्यातच अगदी एक ते दीड चमचा तेलातल्या चमच्याने तेल टाकून घेत आहे. तेल छानसं गरम झालं आहे, त्यातच मी थोडीशी मोहरी टाकून घेत आहे. मोहरी छानशी तडतडली. आता यातच अर्धा छोटा चमचा आहे जिरं टाकून घ्यायचं आहे. त्यातच एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि तेलामध्ये छानशी परतून घ्यायची आहे. आता पेस्ट छान परतली आहे. यातून घेतलेली मेथीची भाजी आणि कांद्याची पात आपण छान परतून घ्यायची. आता या भाज्या आहेत छान मिक्स झालेल्या आहेत, तेलामध्ये परतून झालेल्या आहेत. त्यातच आपण घेतलेल्या आहेत सर्व भाज्या आहेत टाकून घ्यायच्या आणि तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत अगोदर आपल्याला. भाज्या आहेत छानशा तेलात परतून झाल्या. त्यातच मी एक चमचा आहे तीळ टाकून घेणार आहे. पण भोगीची भाजी म्हटलं की तिळाशिवायची भाजी पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून एक चमचा मी तीळ टाकून घेतलेली आहेत आणि तेही छानसे परतून घ्यायचे. यातच मी चवीप्रमाणे मिठी टाकून घेणार आहे. आता सर्व भाज्या तेलामध्ये छानसं मिक्स झाल्या. यावर झाकण ठेवून 5 मिनिट आपल्याला वाफ दाबून घ्यायची आहे. ते आपल्या भाज्यांना छानशी वाफ आलेली आहे, अगदी छान मऊ झालेली आहे त्या भाज्या तेलामध्ये. यातच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे. आता यातच मी अर्धा छोटा चमचा हळद पावडर टाकून घेत आहे. यातच मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे 2 चमचे, कारण याच्याने रंग खूप छान येतो. 1 चमचा लाल तिखट टाकून घेत आहे आणि 2 छोटे चमचे धने पावडर टाकून घेत आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि छानसं परतून घ्यायचं. इथे टाकलेले मसाले आपल्या भाजीमध्ये आता छानसे मिक्स झाले. त्यातच अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. मी जास्त पातळ नाही करत, रस्सा भाजी नाही करत, थोडीशी आमशी रस्सा अशी भाजी करणार आहे. त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि यातच मी 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. त्यामुळे आपली भाजी छानशी एकजीव अशी मिळून येईल. अगदी थोडंसंच टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलेलं. आणि यावर झाकण ठेवून अगदी 5 मिनिटं ही भाजी आपल्याला छानशी शिजवून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता आपली ही भाजी खूप छान अशी शिजून रेडी झालेली आहे. दिसायला पण खूप छान दिसायला लागली आहे, अगदी छानशी मिळून आली आणि खूप छान अशी झालेली आहे. जास्त पातळ झालेली नाही, आपल्याला जशी हवी होती त्याचप्रमाणे ही भाजी झालेली आहे. तुम्हाला जर ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.